की दुनिया, घूमने की दुनिया, घूमने की दुनिया। मंडळी नमस्कार, घोंगडे की दुनिया में तुमचं हार्दिक स्वागत। मित्रहो, आपल्यासारखे शेजारी जगात कोणत्याच देशाले भेटेल? इतके लाड आपले शेजारी आपला करतात की ज्याची काही लिमिटच नाही। एक तर तुम्हाला माहित आहे, परमनंट आपला लाडका शेजारी, बरोबर एक मनात लायना शेजारी आहे, त्याचा झेंडू दाटून आलता तो पायात आला होता एकदम। आता दुसरा शेजारी आहे मोठा, जो या दोघांचाही लाडका आहे, तो झोंबून राहिला, तो लाड करून राहिला। माय म्हणणं आता जो एक खालचा उरलेला आहे श्रीलंका, त्यांनाही कुकुवाची वाटीन अहेर घेऊन येऊन जा आणि रावणाच्या मोतीचा बदला आपल्याकडून घेऊन घ्या, म्हणजे झंझटचा कार्यक्रम असणे। अरे काय चालू आहे सायचं आहे, बरं असं नाही बरं की हेच आपला लाड करतात। हां, आपल्या सैनिकांनी यायचा लाड लय खेप केला आहे, याच्यापेक्षा जोरदार केला आहे। पण मला चीनचं एक समजत नाही बाबू, हां येले लद्दाख पाहिजे, येले तिबेट पाहिजे, येले तो अरुणाचल प्रदेश पाहिजे, त्या पाकिस्तान ओरिएंटेड काश्मीरमधला जरासा काश्मीर त्याने ठेवूनच गेला आहे। अभी एवढी जमीन घेऊन तुम्हाला करायचं काय आहे? हां शेवटी खायचं तर सहायचो, तुम्हाला भिंगोटे फकड्या पाखरं वटवागूच आहे की नाही? हां वटवागू दिसलं तर काय, पाखरू दिसलं तर काय, भिंगोटा दिसलं तर काय, किटुकले दिसले तर काय, किडे माकुळेच खायचे आणि त्याच्यासाठी इतका कातोडा? आमच्या इकडे पहा म्हणा, टाईम पडलेले आम्ही एक दोन एकर वावर विकून टाकतो, पण खा प्यायच्या बाबतीत हयगय करत नाही। आणि यायचं सहायचं खायचे आहे भिंगोटेचा आहे आणि त्याच्यासाठी केवढा कातोडा? अबे तुमच्या भीतीपायी त्या बांधरीवर किडे माकोळे फकड्या भिंगोटे येत नाहीत ना? हां त्याले माहीत आहे, अंदर गेले रे गेले की दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ताच आहे चिनी लोकांचा, त्याच्यानं ते सारे भिंगोटे फकड्या भारतात येतात आणि लोक वाटते टोळधाळ आली टोळधाळ आली। टोळधाळ नाही भाऊ, ते भेतातच अंदर येतात। जिथं जिथं चीन जायचा प्रयत्न करते तिथचे तिथचे हे सगळे जीवजंतू वापस पळत भारतात येऊन जातात। म्हणजे मागं एकदा एक भिंगोटा दुसऱ्या भिंगोट्याला म्हणे चालणं, कोरोना पावली होणं म्हणे चीनले जाऊन, त्याचे दुसरी भिंगोटीन म्हणे नाही बापा मी नाही आहे, ती गस्ता माझी सासू गेलती म्हणे, तिले धरलं तळलं आणि खाल्लं म्हणे तैलं। मी तर म्हणतो भाऊ, आपण जे आपल्या वावरात फवारा करतो, कपाशीवर फवारा, याच्यावर फवारा, त्याच्यावर फवारा, म्हणजे वेगवेगळे आजार आपल्या पिकावर येतात, जशी बोंडळी येते, मावा येते, तुळतुळ येते, अमकी फगडी तमकी फगडी, जे कोणचे आजार येतात त्याच्यावर आपण फवारे मार। त्याच्या बदल्यात माझं काय म्हणणं आहे, एकरी एक चिनी माणूस सोडून द्यायचा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंदी कीड किटुकले पिटुकले तो खाऊन टाकते, आपला फवाऱ्याचा खर्च वाचते आणि त्याचा खा प्याचा खर्च वाचते, त्याचं बिचाराचं पोट भरते संध्याकाळपर्यंत। नाही पटते की नाही तुम्हाला गोष्ट? तुम्हाला सांगू का भाऊ, यायच्या देशात जर का तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी बाबा यायच्यासारखे संत झाले असते ना, तर यायचे डोकसे असे नसते चालले। पण आता लय झाली, आता यायचं दुकान बंद पडायचा टाईम आला। मित्र आपण सगळेजण एकीचं हार्डवेअर वापरून यायचे मोबाईलमधले जेवढे सॉफ्टवेअर आहे ते डिलीट मारा लागतात, तर हा तर यायचं दुकान बंद पडते। त्याच्याशिवाय हा मेड इन चायना ॲटम तकलीफ द्यायचा काही तुम्हाला बंद करणार नाही, मेड इन इंडिया ॲटम सारखी कायच्यातच मजा नाही भाऊ। आता हेच पहा ना घोंगडे की दुनिया, ओरिजिनल मेड इन इंडिया ॲटम आणि गॅरंटेड एंटरटेनमेंट, म्हणजे चायनाच्या ॲटमसारखा नाही आहे, चली तो चांद तक नाही तो शाम तक, फुल फ्लेज एंटरटेनमेंट, त्याच्यात काहीच खोट नाही। त्याच्यानं चायनाचे ॲटम डिलीट मारा आणि घोंगडे की दुनिया सबस्क्राईब करा, पात्रा शेअर करा, लाईक करा। घोंगडे की दुनिया कॉमेडी का छोटा रिचार्ज। जय हिंद, जय भारत।